नमस्कार, एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपल्या लोकप्रिय चॅनलवर आपण नेहमीच पाहत असतो विविध प्रकारच्या बातम्या आणि सक्सेसफुल स्टोरी. यामुळेच आपलं एस के नाईन येवला न्यूज आज नाशिक नगर जिल्हा आणि पुण्यामध्ये फेमस आहे. याचं कारण की आपण आपल्या एस के नाईन येवला न्यूज वर वेगळ्या प्रकारच्या बातम्या वेगळ्या पद्धतीने आपण दाखवत असतो, त्यामुळेच ते लोकांच्या पसंतीस उतरलं आहे. अशीच एक स्टोरी घेऊन आलो आहे. प्रतीक उमेश सानव हा अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा, आई वडील मोल मजुरी करणारे, आणि हा मुलगा वयाच्या 19व्या वर्षी राज्य राखीव पोलीस दलामध्ये भरती झालेला आहे. आणि त्याची सक्सेसफुल स्टोरी आपण जाणायची आहे. त्याआधी आपल्याला एक सांगायचं आहे की हा पहिल्या पगारात आपल्या SS मोबाईल येऊन इथे मोबाईल घेण्यासाठी आला, आणि म्हणूनच आम्हाला ही गोष्ट कळाली. आणि आज प्रतीकचा आम्ही सत्कार आयोजित केलेला आहे. तर आमच्या मॅनेजर आकाश काळे यांना विनंती करतो की प्रतीकचा, आमच्या स्टाफला विनंती करतो की प्रतीकचा आपण सत्कार करायचा आहे. असंच प्रतीकचा आपण थोडस प्रतीक बद्दल जाणून घ्यायचं होतं की वयाच्या 19व्या वर्षी, म्हणजे खर तर काहींना 10-10, 15-15 वर्ष लागतात भरती होण्याला, मात्र प्रतीकला अवघ्या पहिल्याच प्रयत्नात यश कसं मिळालं, प्रतीकचं काय स्वप्न होतं, आणि आई वडिलांची मेहनत आणि प्रतीकचं या मागचं प्रतीकची स्वतःची मेहनत कशी फळाला आली, जर आमच्या प्रेक्षकांना सांगितलं की त्याची प्रेरणा इतरांना मिळेल. प्रतीक काय सांगशील मला की कसं तुझी भरती झाली, वयाच्या 19व्या वर्षी पोलीस झाला, काय सांगशील? जेव्हा मी 10वीत होतो, 10वी पास झालो, त्यावेळेस असं वाटायचं मला की आपण कुठेतरी सरकारी नोकरीकडे गेले पाहिजे, कारण आपले आई वडील हे खूप कष्ट करत आहे. आणि मग 10वी झाल्यानंतर 11वी 12वी मी आर्ट्स घेतलं होतं. अभ्यास एवढा पक्का नव्हता, पोलीस भरतीचं स्वप्न होतं. 2 वर्ष मी थोडा पोलीस भरतीचा अभ्यास केला. 2 वर्ष पोलीस अभ्यास केल्यानंतर इथं येवला इथे अकॅडमीमध्ये आलो होतो. मी अकॅडमीमध्ये संचालकांनी खूप भारी शिकवलं आणि त्यानंतर भरतीला सुरुवात केली. पण पहिलीच भरती खूप भीती वाटायची की आपण या भरतीमध्ये सक्सेस होऊ की नाही होऊ. पण आई वडील मला कॉन्फिडन्स द्यायचे की तू झाला नाही झाला तर आम्ही हेच मागं, तू तुझे प्रयत्न चालू होते. आणि त्यांचाच आशीर्वाद मला आज कामं आला. माझ्या पहिल्याच भरतीत SRPF 14 छत्रपती संभाजीनगर येथे माझं सिलेक्शन झालं. आणि खूप आनंद वाटतो की पहिल्याच भरतीमध्ये यश भेटलं. जे तरुण मला एक सांग, गेल्या खूप दिवसापासून मेहनत करतात, परंतु अभ्यास कठीण केला, कारण की त्या मागे मेहनत होती आई वडिलांची, गरिबी आणि अल्पभूधारक शेतकरी. आता राजापूर, ममदापूर ह्या भागामध्ये आपण बघायला जर गेलं मित्रांनो, तर पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे. प्यायलाच उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं, टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो, अशी ती गावं आहेत. आणि या गावातल्या अल्पभूधारक शेतकरी आई वडिलांनी मेहनत मजुरी करून या तरुणाला केवळ 19व्या वर्षी पोलीस होण्याचं बळ दिलं आणि ते त्यांनी प्रत्यक्षात आणलं. आज त्याचा पहिला पगार झालेला आहे आणि या पहिल्या पगारातनं त्याने आपल्या SS मोबाईल येवला दरडे पेट्रोल पंप शेजारी या ठिकाणी तो मोबाईल घ्यायला आला. त्यावेळेस आम्हाला ही त्याची खरी तर स्टोरी कळाली आणि लगेच ठरलं की आपण आपल्या प्रेक्षकांना ही माहिती द्यायला पाहिजे, कारण की त्याची प्रेरणा जे आता सध्या पोलीस भरती करत आहे त्यांना ती प्रेरणा मिळेल. सध्या मला सांग, कुठला मोबाईल घेण्यासाठी आला तू आणि कुठला कोणता मोबाईल घेतला? मी ओप्पोचा F27 हा मोबाईल घेतलेला आहे. हा मोबाईल मी माझ्या स्वतःसाठी नाही तरी माझ्या वडिलांसाठी घेतलाय आणि माझी लहान बहिणीसाठी घेतला. बघा मित्रांनो, आम्हाला वाटलं की मोबाईल त्यांनी स्वतःसाठी घेतला, परंतु पहिल्या कामाचा मोबाईल त्यांनी आपल्या वडिलांसाठी घेतला. ही खरंच मी सांगतो, टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि म्हणूनच आमचं SS मोबाईलचे कर्तव्य लागतंय, म्हणून आम्ही त्याला एक छोटे खाणी गिफ्ट, म्हणजे एक नेकबँड, आम्ही 1500 रुपयाचा नेकबँड आम्ही त्याला फ्री देतोय. मित्रांनो, आपण जर या हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इतर मित्रांनाही पाठवा जे पोलीस भरतीचे प्रयत्न करत आहेत. आणि आणखी एक गोष्ट सांगायची, SS मोबाईल येवला इथे पोलीस आर्मी या जे कोणी बंधू असतील, भगिनी असतील, त्यांना मोबाईल घ्यायचा असेल तर आमच्याकडनं विशेष सवलत त्यांना दिली जाईल, याची आपण नोंद घ्यावी. अशाच प्रकारच्या व्हिडिओ आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या SK9 येवला न्यूजला सबस्क्राईब करा, फॉलो करा, तसेच आमच्या SS मोबाईलच्या पेजलाही लाईक करा आणि फॉलो करा. कॅमेरामॅन प्रशांत कळकेसह सुदर्शन किल्लारे, SK9 येवला न्यूज. मोबाईल मोबाईल मोबाईल, अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल. स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाईल मध्येच. मोबाईल मोबाईल मोबाईल, अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल.